मित्रांनो, भारत म्हणजे आश्चर्याचा देश जरी म्हटलं तरी काही चुकीचं नाही ठरत, कारण की भारतामध्ये प्रत्येक ठिकठिकाणी काही ना काही अद्भुत आणि अविस्मरणीय असं ऐकायला आणि पाहायला तर आपण जिकडे तिकडे मिळतच असतं. मंडळी, अशीच एक अद्भुत आणि अविश्वसनीय गोष्ट आहे जी भारतातील एक दगड आहे. मंडळी, खरंच हा खूप खास दगड आहे, कारण की गेल्या 1200 वर्षापासून एका सिद्ध पुरुषासारखा एकाच ठिकाणी हा दगड टिकून आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत एकही सजीव प्राणी या दगडाला हलवू देखील शकलेला नाही आहे. मंडळी, तमिळनाडू राज्यातील महाबलीपुरममध्ये ठाण मांडून बसलेला हा दगड आज देखील यांना जाणाऱ्यांचे प्रत्येकाचे लक्ष वेधत असतो. खरं तर या दगडाला स्थानिक भाषेमध्ये वान ड्राय काल म्हणजेच कृष्णास बटर बॉल म्हणजेच अर्थात मराठीमध्ये जर आपण्याचा अर्थ काढला तर कृष्णाचा प्रचंड मोठा चेंडू असं नावानं ओळखलं जातं. मंडळी, या भल्या मोठ्या दगडाकडं पाहिल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला तुम्हाला वाटेल की तो पडायला आला आहे की काय. मंडळी, 7 हत्ती एकत्र आले होते तरी देखील त्यांना हा दगड हल्ला नाही, कारण आणि त्याबरोबरच एका उतारावर हा प्रचंड दगड टिकून आहे. मंडळी, हा दगड जवळपास 1200 वर्ष जुना असून त्याची उंची 20 फूट आणि रुंदी 5 फूट इतकी आहे आणि याचं वजन जर आपण बघितलं तर तब्बल 250 टन इतकं वजन आहे या दगडाचं. आणि इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक चिंता लागलेली देखील असते की दुर्दैवानं जर हा दगड कोसळला तर त्यामुळं काय हा आकार होईल हे सांगता येत नाही आहे. आणि याच विचारांनी 1908 साली ऑर्थर हॅकॉक या ब्रिटिश गव्हर्नरने 7 हत्तींच्या सहाय्यानं हा दगड ओढून बाजूला काढण्याचा देखील प्रयत्न केला गेला होता, पण सारे प्रयत्न निष्फळ ठरले, कारण की हा दगड तसवर देखील हल्ला नव्हता. मंडळी, असं देखील म्हटलं जातं की या दगडाचं संतुलन पाहून दक्षिणेचे राजा चौल इतका प्रभावित झाला होता की त्याने तंजावर बोंबई या कधीही खाली न पडणाऱ्या बाहुलीची निर्मिती केली होती, म्हणजेच तुम्ही तिला पाडायचा प्रयत्न करता तेव्हा ती पुन्हा सरळ होते. मंडळी, हा दगड खरं तर ऑलेंटेटोबो अँड माचू पिचूच्या दगडांपेक्षा देखील अतिप्रचंड आणि वजनदार देखील आहे. सध्या हे ठिकाण पर्यटकांसाठी फारच प्रसिद्ध असून रोज शेकडो पर्यटक या दगडाला पाहण्यासाठी भेट देत असतात. तर मंडळी, करताय का प्लान या ठिकाणी भेट द्यायचा? तर आज भेट द्या या ठिकाणाला. जर तुम्हाला दगड बघायचा असेल तर तुम्ही महाबली दगडाला नक्कीच भेट द्या. मी आशा करेन की तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून छान आणि उत्कृष्ट आणि मजेशीर माहिती आवडली असेल. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच माहिती पूर्ण व्हिडिओज मराठीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या काउंटडाऊन संख्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अजून एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही सर्वजण बघत राहा काउंटडाऊन संख्या.